गुलबर्गा शहर के वक्फ बोर्ड ऑफिसर हजरत अली नदाफ और वक्फ बोर्ड चेयरमैन सैयद हबीब सरमस्त ने कोटनोडी विलेज सर्वे नंबर 5 में 30 गुंटे जगह जो कब्रिस्तान की है और वक्फ प्रॉपर्टी के अंडर आती है, इस जगह को पिछले 25 साल से ज़बरदस्ती कब्जा किया गया था। आज वक्फ डिपार्टमेंट में इस जगह पर इलीगल घरों को डेमोलिश कर जगह को वक्फ के अंडर ले लिया गया है। वक्फ बोर्ड चेयरमैन सैयद हबीब सरमस ने बताया कि ऐसे कई सारे वक्फ की प्रॉपर्टी गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में है जिस पर ज़बरदस्ती कब्जा किया गया है, उसको सर्वे कर बहुत जल्द वापस ले लिया जाएगा। This video present by Raidan Multi Cuisine Restaurant, variety of traditional foods, Arabian, Turkish, Middle East, grand interior, genuine spices, hygienic kitchen, address Tipu Sultan Chowk, Ring Road, Gulbarga. आज कुटनोडी ग्राम थाना में वक्फ की अराजी पर गैरकानूनी तौर पर किए गए कब्जों को यहां के तहसीलदार साहब की मौजूदगी में आली जनाब हजरत अली नदाफ ने नदाफ साहब ने अपनी मौजूदगी में तमाम DWC के रूबरू इस जगह को फिर से एक मरतबा कब्ज़े में लिया है और यहाँ पर मौजूद कमेटी के हैंडओवर करते हुए इस इंक्रोचमेंट को यहाँ से रिमूव किया गया है। इस मौके पर मैं बहैसियत सदर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट वक्फ एडवाइजरी कमेटी तमाम पुलिस डिपार्टमेंट का दिल की अमीर गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने कोऑपरेट किया। यहाँ के ग्राम पंचायत के तमाम जिम्मेदारान ने, यहाँ के तहसीलदार साहब ने, यहाँ के DDLR ने, तमाम ने जो कोऑपरेशन किया, इनका शुक्रिया अदा करता हूँ। इसी के साथ साथ गुलबर्गा के तमाम शहरियों को ये मैसेज पहुँचाना चाहता हूँ, वन से वक्फ ऑलवेज ए वक्फ। सुप्रीम कोर्ट का एक बार वर्डिक्ट आने के बाद इसके ऊपर कोई कोर्ट अपीलेंट अथॉरिटी नहीं, इसके ऊपर किसी के पास अपील करने की गुंजाइश नहीं। यहाँ पर एक बार वक्फ हो गया। यहाँ पर कन्फ्यूज़ करके बहुत से लेआउट्स के अंदर प्लाट्स आज भी बेचे जा रहे हैं। इंशाल्लाह 54 में कई कार्रवाइयाँ चल रही हैं, उन तमाम कार्रवाइयों के तकमील होने के बाद इंशाल्लाह हम ये कोशिश कर रहे हैं कि एक इंच हमारे 3 साल के टर्म के अंदर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के अंदर एक इंच भी वक्फ की अराजी पर हम इंक्रोचमेंट को बाकी रहने नहीं देंगे। उन तमाम को खाली करने की अहद हमारी टीम ने किया है और उस पर काम कर रहे हैं। यहाँ पर कोऑपरेशन तमाम डिपार्टमेंट्स का भी रहा है, मैं तमाम का दिल की अभी गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ। कलबुर्गी तालूकिन कोटनोडी ग्रामीण मुस्लिम कब्रस्तान वक्फ संस्थेय ಸುಮಾರು 13 ಜನ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ರಿಮೂವ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ 2012 ವಕ್ಫ್ ಕಾಯ್ದೆ 1995 ಸೆಕ್ಷನ್ 54 ಅಡಿಯಲ್ಲಿ 13 ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಆ ಪ್ರಕರಣಗಳು 2015 ಅಂತಿಮ ಘಟ್ಟಕ್ಕೆ ತಲುಪಿ ಆನಂತರ ಮಾನ್ಯ ಸಹಾಯಕ ಆಯುಕ್ತರು ಕಲಬುರಗಿಯವರು ಈ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ರಿಮೂವ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 2017 ಆದೇಶ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಆದೇಶದಂತೆ 2-3 ಸಲ ನಾವು ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಎವಿಕ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಸಾಧ್ಯ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ ತಹಸೀಲ್ದಾರರು, ADLR ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ನಮ್ಮ DWS ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ವಕ್ಫ್ ಅಡ್ವೈಸರಿ ಕಮಿಟಿಯ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಒತ್ತುವರಿಯನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಿ ಈ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಸಂಬಂಧಿತ ವಕ್ಫ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ನಾವು ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕೋಟ್ನೂರು ಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಳೆಯದಾದ ಒಂದು ಕಬ್ರಸ್ತಾನ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು, ಅದನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಲು ಇಡೀ ನಮ್ಮ DWC ಚೇರ್ಮೆನ್ಸ್, ವೈಸ್ ಚೇರ್ಮೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ, ಅದೇ ರೀತಿ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ, ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮದ ಜನರ ಸಹಕಾರದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಕಬ್ರಸ್ತಾನವನ್ನು ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆದಂಥ ಜಾಗವನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಿ ಈ ಕಬ್ರಸ್ತಾನ ಕಮಿಟಿಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಒಪ್ಪಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಡೀ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಈ ಥರ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದಾವೋ ಆ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ನಾವು ಒಂದೊಂದು ಇಂಚಿಂಚಾಗಿಯೂ ಸಹ ಬಿಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ನಮ್ಮ ವಕ್ಫ್ಗೆ ತರ್ತೀವಂತಕ್ಕಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯ ತಮಾಮ್ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ತಿಳಿಸ್ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಂಥ ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೂ ಸಹ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾನು ಅವರಿಗೂ ಸಹ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ DWC ಇದೇ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ.